भाजपा की ओर से शुक्रवार को जारी वीडियो पर प्रतिक्रिया देते हुए विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि उन्हें पता होगा कि वो अब नहीं आ सकते, इसीलिए वीडियो डिलीट कर दिया। अब महाराष्ट्र में परिवर्तन आने वाला है, इसीलिए ये ख्वाब देखना बंद करना चाहिए। कारण ज्यावेळेस म्हणतात मी येईल त्यावेळेस ते येत नाही, आणि म्हणून त्यांना वाटलं की अरे आम्ही तर परत येऊ शकणार नाही। हे सगळे जे चाललं आहे तिघांचं, तिघेही जण एकतर भाशिंग बांधूनच आहे, दुसरे दोघेही लाईनीत आहे भाशिंग बांधण्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या। त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये सत्ताच यांची महाराष्ट्रात येणार नाही, तो कशाला उगीच नवरदेव होऊन बसतात। सत्ता परिवर्तन राज्यात आहे आणि राहिलेलं आत्ताचं सरकार जे काही 7-8 महिन्याचं आहे, हे सरकार केवळ आणि केवळ अध्यक्षांच्या मर्जीवर आहे। आणि तुम्ही मर्जी ज्या दिवशी खपा होईल म्हणजे कायद्याच्या दृष्टीने, त्यावेळेस हे सरकार कधी गडगडेल आणि निवडणुकीला सर्व राज्यात आपल्याला सामोरं जावं लागतं। राहिला पुढच्या निवडणुकीनंतर, या पुढे येणाऱ्या 2024 निवडणुकीमध्ये, त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार 100% त्याला कोणीही रोखू शकणार नाही।